नमस्कार, वंदे मातरम। अभी तक आपने अंग्रेजी में बात सुनी है, अभी मैं आपसे मराठी में बात करूंगी। आई होप यू विल अंडरस्टैंड, मैं बीच बीच में हिंदी में बात कर रही। नमस्कार, मी सुमेधा योगेश, वाइफ ऑफ एक्स एयरफोर्स एंड मदर ऑफ आर्मी ऑफिसर। एंड लास्ट 24 इयर्स आई एम वर्किंग फॉर आवर आर्म फोर्सेस सेल्फलेसली। And hi, to introduce myself, not only a wife of Air Force and mother of army officer, मैं खुद को आपके सामने ऐसे पेश करती हूँ कि मैं पूरे वर्ल्ड में सबसे सुंदर और सबसे अमीर हूँ। Why? क्योंकि अच्छे संस्कार, अच्छे विचार, और जैसे कि वो अच्छे विचार अच्छे संस्कारों के साथ अच्छा काम वो करने की भगवान ने मुझे अवसर दिया, इसलिए मैं सुंदर भी और अमीर हूँ। एक छत है, मैं हैप्पी हूँ और मैं सेटिस्फाइड हूँ, इसलिए मैं बहुत अमीर हूँ। और वो जो जर्नी होती है ना हमारी पूरी, जन्म ते मृत्यु हा स्पॅन आपल्याला प्रत्येकाला देवाने दिलेला आहे। त्या स्पॅन मध्ये वय आणि वेळ ह्या गोष्टी आपल्या हातात, आपल्या ऍव्हरेज एंड टाइम उसके हिसाब से चलता है। तो उसके बीच की जिंदगी हमने कैसे जीनी है, तो सिर्फ ये जस्ट गिव एंड डोंट एक्सपेक्ट। ये बोलने में बहुत सारी बातें अच्छी होती है, लेकिन ऐसे कौन से लोग हैं कि वो सिर्फ भगवद गीता में लिखा है ना कि कर्मण्येव वाधिकारस्ते मा फलेषु, वो सब फिलोसॉफी होती है ना, वो बोलने में अच्छी लगती है, यहाँ से बोलने में सब बातें अच्छी है, लेकिन जिंदगी जीने के लिए ऐसे कौन से लोग हैं वो सिर्फ उनकी ड्यूटी ही बात है। They never expect, they never project themselves, they never complain. लेकिन वो करते क्या है, सिर्फ हमारी ड्यूटी नेशन फर्स्ट करके वो अपनी जिंदगी जीते हैं। और मेरी लाइफ का वही एक मकसद है कि मैं उनकी सेवा, सम्मान की सेवा, सेवे का सम्मान दूँ, कि जो सेल्फलेसली अपने पूरे राष्ट्र के लिए वंश धर्म जात पात ये सब कुछ छोड़ के सिर्फ राष्ट्र के लिए जीते हैं। नीड और ग्रीड का मतलब समझ में आना चाहिए, वो जीने में है उनका, सर्विस इज इन देयर ग्रीड, और वो होनी चाहिए सेवा करो धर्मा राष्ट्राय स्वाहा इदं नमो। माझ्या लाइफला जो काही टर्न मिळाला तो 1999 कारगिलचं युद्ध, वो वॉर हम पढ़ रहे थे, स्क्रीन पर देख रहे थे, न्यूज़पेपर में पढ़ रहे थे, और बहुत सारे हमारे फौजी में शहीद हो रहे थे हम सबके लिए, और वो सब मीडिया में नहीं, किसी चार महीनों में आता था वो शहीद हो गया उस रात का, बस हमें कोई फर्क नहीं पड़ता था। और मैं जिनसे प्रेरित हूँ स्वतंत्र विनायक दामोदर सावरकर, मेरी लाइफ की एक बेस लाइन है, मेरे सदगुरु है, उनसे मैं नमन करती हूँ, मातृभूमि का नमन करती हूँ। और आपके सामने मेरी जर्नी, लास्ट 24 ईयर जर्नी, मैं तुम्हारा 20-25 मिनट मांडायचा प्रयत्न करा रहे। स्वतंत्र विनायक दामोदर सावरकर, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो। मी तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जन्माला आलेली, मी माझ्या राष्ट्रासाठी काय देऊ शकते, आणि फ्रॉम माय चाइल्डहूड अँड माय स्कूल लाईफ मी जरा वेगळीच होते, की मला ना ते लग्न, प्रपंच, संसार, मुलं असं काही मला जगायचं नव्हतं। मला जगायचं होतं मला वेगळं जीवन, की जे फक्त समर्पित, कारण अर्पित आणि समर्पित याचा फरक मला माझ्या सद्गुरूंनी समजून, अर्पण करणं म्हणजे त्याच्या स्वतःचं स्मरण असतं की हे स्मैने एक आहे, लेकिन समर्पित करणे के लिए खुद को भूलना पड़ता है, और स्व से पहले और स्व के बाद भी जो आता है वो सेवा होती है, और वो सेवा मैंने इनसे सीखी है। अभी पूरे बॉर्डर पे मैं जा चुकी हूँ, लास्ट 24 इयर्स आई एम वर्किंग फॉर देम। सो मैं कायम हूँ कि अमेरिका, यूरोप सभी जरूर अपना दिया, आपका भारत देश बहुत आपल्या ग्लोबवर, आपल्या भारताचं वर लोकेशनचं पाहिलं तर फ्रॉम नॉर्थ टू ईस्ट हिमालय आहे, ईस्टला घनदाट जंगले, वेस्टला वाळवंट आहे, आणि खाली जर आपण म्हणालो तर समुद्र आहे। की नेचर्स ब्युटी आपण म्हणू, पण इतकी चॅलेंजेस आपल्या सैनिकांना आहे, आणि एक्स्ट्रीम ॲडव्हर्सिटीज जो मी पडते आहे इतने सालों से, वो हायेस्ट बॅटल फील्ड ऑफ द वर्ल्ड, सियाचेन। I'm not saying chin, I'm saying
सिया का मतलब है गुलाम और चेन का मतलब है मुगलक, बहुत ज्यादा। लेकिन असल में देखा जाए तो उस बैटल फील्ड में कुछ है ही नहीं। वहां पे पूरे साल 30-35 फीट बर्फ रहता है, जहां भी देखो बर्फ ही बर्फ है। वारियाचा विंड स्पीड पर आवर 60-80 किलोमीटर पर आवर, सामने से कोई दिखाई नहीं देता है। जब हम सांस लेते हो सांस छोड़ते हैं तो नाक के नीचे से बर्फ की टुकड़े निकले। और सबसे बढ़िया बात है हाई एल्टीट्यूड होने की वजह से वहां पे एयर में ही ऑक्सीजन नहीं है, बहुत कम है। उनकी लाइफ स्टाइल है वन स्टेप वन ब्रेक। वो सब मैं पढ़ रही थी और मुझे ना कुछ डाइजेस्ट नहीं हो रहा था। ऐसे कैसे हो सकता है कि वहां पे ऑक्सीजन है नहीं फिर भी वो 24/7 हमारे लिए काम कर रहे हैं। जो पढ़ रही थी और जो सामने आ रहा था वो मुझे कुछ समझ में नहीं आ रहा था। तो फिर उसी वक्त और मैं बाय प्रोफेशन शिक्षक टीचर, तो मेरे सामने जो यंगस्टर स्टूडेंट्स थे तो उनकी आइडियोलॉजी और उनके आइडियाज मुझे डिफरेंट ही लग रहे थे। ऐसे सॉरी टू से और विद ड्यू रिस्पेक्ट टू ईच एंड एवरी वर्ड और फील्ड, फिल्म इंडस्ट्री, पॉलिटिशियंस एंड क्रिकेटर्स, बस इसके अलावा उन्हें कुछ दिखाई नहीं देता था। और मेरी सोच ऐसी थी कि सेल्फलेसली जीना वो आना चाहिए। वो कैसे इनके तरफ में लिखा लू तो हमारे राष्ट्र में 21 हाईली अपना जो अवार्ड है भारत देश का परमवीर चक्र, वो 21 है अभी तक। 1950 से अभी तक हमारे राष्ट्र में 21 हमारे फौजी वालों को दिया गया है सम्मान। सम्मान किया गया उन्हें किस चीज के लिए, जो सामने से जमीन से आकाश से और पानी में से शत्रु के सामने लड़ते हैं, अपनी वीरता अपनी कृति से सिद्ध करके उन्हें दिया जाता है। उनमें से 3 अभी जीवित है तो उनको मैंने इकट्ठा किया और यही पूना में सिंबल सर्कल में इकट्ठा किया, क्योंकि क्या जिंदगी कैसी होती है कैसी जी जा सकती है राष्ट्र के लिए। तो उस वक्त मैं माला सिंह जी से मिली जिन्होंने कैद पोस्ट थी पाकिस्तान के कब्जे में वो हमारे भारत में लेके आए थे और अभी जिंदगी में हमारे जब जी रहे हैं। तो उसी वक्त उन्होंने हाईएस्ट बैटलफील्ड पे अपना नाम वो कैद पोस्ट है, अभी वो माला पोस्ट है। 21,500 फुट आगे जितने नेचुरली एडवर्सिटीज आए। तो उस वक्त मैं उनसे मिली और उन्होंने पूछा कि बाला सिंह जी आप मुझे बता सकते हो कि वहां से फौजी वालों के लिए मैं क्या कर सकती हूँ। मुझे सभी कायम अच्छा लगता है कि दूसरों ने क्या करना चाहिए, गवर्नमेंट ने क्या करना चाहिए, मैं क्या कर सकती हूँ मेरे फौजी वालों के लिए। तो फिर उन्होंने ऐसा देखा, देखो भाई जी वैसे वहां तो ऐसा है ना वहां सांस लेना मुश्किल है। तो पता था पढ़ने में देखा था लेकिन वो व्यक्ति मेरे सामने थी, सांस लेना मुश्किल है। अगर आप सच में कुछ करना चाहती हो तो वहां सिर्फ फौजी बहन की सांस के लिए अगर कुछ कर सकती हो बस वही वो दिमाग में आ गई। एक ऐसा है ना कि ज्या क्षेत्र विषय मेरा काफी ही माहिती है मेडिकल साइंस ज्या क्षेत्र विषय मी काही वाचलेलं पण नाही, अशा ठिकाणी जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर मला आपल्या सैनिकांच्या श्वासासाठी काम करायचं। मग असं आहे ना की कुठलाही चेंज आय वॉन्ट सम चेंज पण तो चेंज मला सोसायटीतला हवा आहे म्हणल्यावर की तो चेंज माझ्या जगण्यात आला तो तो उत्तम असतो। जसं माझ्या बोलण्यात मी काय वंदे मातरम म्हणले, मला माझ्या मातृभूमीविषयी आदर सन्मान हा जर माझ्यापासून सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर माझ्या जगण्या अभागण्यात प्रत्येक ठिकाणी मला राष्ट्राभिमान दिसला पाहिजे। तर तो जगताना मी काय करू शकते, मग हा अभ्यास करता करता हायएस्ट बॅटिंग फील्डवर उनके सास के लिए मैं क्या कर सकती हूँ। तो फिर एक 3 साल कम्प्लीटली मैं स्टडी कर रही थी तो मेरे सामने एक आंसर आ गया कि ऑक्सीजन जनरेशन प्लांट और रिफिलिंग सेंटर, लेकिन उसके लिए 2.5 करोड़ ना मेरे पास उस वक्त 2,000 रुपीज थे मेरे जेब में और मैं सोच रही थी 2.5 करोड़ के बारे में, क्योंकि मुझे करना था उनके लिए करना था सेल्फलेसली करना था। तो शुरुआत कैसे करूं, त्या वेळी मी डिसाइड केलं की माझी आधी इन्व्हेस्टमेंट पाहिजे। आता ही माझी स्टोरी सांगायची म्हणजे तर अदरवाईज मी आतापर्यंत कधी शेअर करणं पसंत केलं नाही। सो मी लोकांना अपील करेन काय बेसवर करू की 2.5 करोड़ तुम्ही मला कसे काय द्या, माझी इन्व्हेस्टमेंट काय त्याच्यामध्ये। सो पहिल्यांदा मी काय केलं, माझी सगळी ज्वेलरी मी विकून टाकली आणि ती पहिली इनिशियल इन्व्हेस्टमेंट मी केली। जेव्हा आपण ते जगतो ना तेव्हा आपल्या लोकांना काहीतरी एक मॉरल गाईड करतो आणि ते जसं झालं तेव्हा मी लोकांसमोर लिटरली समर्थ रामदास स्वामी इज माय आध्यात्मिक गुरु। ते सांगतात भिक्षा, भिक्षा का मतलब भीक नाही आहे, भिक्षा का मतलब आपल्या स्वतःला जज करायचंय, आपला इगो
खूप वाटा कामाने म्हणून मी लोकांमध्ये जायला लागले. आणि माझ्या नवऱ्याला माझी एक अट होती, जेव्हा मलाही सेम जसं मनीषा वाढवलं की लग्न त्या काळामध्ये ना आई वडील करवायचे, पण मी फक्त असं म्हणलं होतं की येस मी लग्न करीन, पण अशा माणसाची जो मला राष्ट्रसेवा करण्यामध्ये साथ दिली. कोइन्सिडेंटली माझे मिस्टर त्यांच्या एअरफोर्सचं पोस्टिंग संपून आले होते आणि मी त्यांना एक अट होती की मी असा रस्ता जगणार त्याला मला साथ दिली. मग मी हे सगळं अभ्यासातून समोरला 250 उभारायचे, मी भिक्षा मागणारे. फर्स्ट टाइम आमचा फर्स्ट प्लान 4 अक्टोबर 2019 या स्वरूपातनं पब्लिक सपोर्टमधनं त्यांना विश्वास देऊन उभारायला आणि जगातला वर्ल्ड रेकॉर्ड हायएस्ट बॅटरी स्पीडवर 4 अक्टोबर 2019 आपल्या सैनिकांसाठी पहिला ऑक्सिजनेशन प्लांट आणि फिलिंग सेंटर. राष्ट्र आमचं वाटत नाही, माझं वाटत नाही, जस्ट आम्ही म्हणतो इंडिया इज माय कंट्री. पण आपल्या प्रत्येक गोष्टीविषयी जेवढे आपण पॉझिटिव्ह असतो तेवढे आपल्या राष्ट्राविषयी आपण नाही येऊ. त्याच्यासाठी संघटन गरजेचं आहे आणि सेल्फलेसली काम गरजेचं आहे. तेव्हा मग ते जगल्याशिवाय समोर पोहोचणार नाही. सो मी ती भिक्षा मागत होते आणि दॅट टाइम आय रिअलाइज, मी वाक्य कायम बोलते माझ्या बोलण्यात येतं, की तेव्हा मी अनुभवली गरीब श्रीमंत आणि श्रीमंत गरीब माणसं. आणि पायलट प्रोजेक्ट माझा होता, मी 13 दिवस भिक्षा मागत होते कुठेही, म्हणजे असं नाही की हाय फाय सोसायटीमध्ये मी जात होते, मी रस्त्यात रस्त्याचे गाडीवाले काही सोसायटीवाले झाडू काम करणारे कोणाकडे मी विक करत मी थांबत होते. कारण पैसा एक ऐसी चीज आहे ना, वो हम बसने कभी बोलते जितना चाहिए आना चाहिए. तो फिर वो यहाँ होना चाहिए कि पैसा मैं राष्ट्र सेवा कार्य के लिए जमा कर रही हूँ और जो लोग ना बोलने वाले वो मुझे डायजेस्ट करना है. तो एक दिवस असं 12 ठिकाणी गेले, मला कोणी असं दारा लावून घेत असं कॅकेट मी कोरोना असता मी परमिशन घेऊन जात होते. तो तिथं जाताना लोक अच्छा बाई दिसल्या काय दार लावून घ्या आणि नाही आता ना आमच्या घरात कुणी नाहीये, आताच्या जगामध्ये 10 करोड रुपये खिसात नाही अशी माणसं असतात. पण लोक हे बोलत होती, मग तिचा धाडस लागतं मला द्यायचं नाहीये म्हणाय, पण ते नसतं. मग त्या उशिरा अशी रस्त्यात खूप थकले होते, थांबले होते आणि एक गाडीवाला असं ना रस्ते टेकडा तो मी उसके साधे नमस्ते भैया मैं फौजी की माँ हूँ और फौजी बहन के लिए ऐसा काम कर रही हूँ, आपकी इच्छा है उसको सपोर्ट करने की. उसने मेरी तरफ से देखा कि ऐसा है ना बहन जी, अभी तो मेरी बोनी को बोनी बोलते उनका बिजनेस शुरू नहीं हुआ, तो अभी देखता हूँ ऐसे. तो उन्होंने ऐसे थोड़ा एक उसका कपड़ा था ऊपर के, मेरे पास तो 11 रुपये चलेंगे. हाँ बिल्कुल चलेंगे, उसने 11 रुपये दिए. वो उस पैसे से वैसे नहीं कि उसने दिए हैं और जो बड़ों बड़ों घरे में रहते थे ना उन्होंने अच्छा नहीं अभी देखते हैं बाद में बोलेंगे, ठीक है नहीं देना है तो बोलो तो सामने से, मैं नहीं दे सकता मेरी इच्छा नहीं है. मैं लोकांनी लोकांना चुकीचं नाही म्हणत, का त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा, काय माहिती ही बाई काय काम करेल, पैसे घेऊन जाईल करून. पण मी ती भिक्षा अशी मागत होते, कोणी गेट मध्ये 10 रुपये दिले 1 रुपया दिला की त्याची पावती माझ्या जोडीमध्ये ना पावती पुस्तक होतं रिसीट बुक होतं, मग मी ते 1 रुपया घ्यायचे त्याची रिसीट द्यायची लोकांच्या बाईच्या डोक्यावर वगैरे परिणाम झाला. इट्स ओके. पण जेव्हा ती शक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद एक विचार जगा स्वातंत्र्यवीर सावरकर एक विचार जगा आपल्या सगळ्या राष्ट्रपुरुषांना ना भारत माता की जय 15 ऑगस्ट 26 जानेवारी म्हणजे भारत देशाचं प्रेम मिळाली तुम्ही जगा त्यांच्यासाठी. मग अशा वेळी या प्रवासामध्ये टेरिस्ट अटॅक होत होते. त्या अटॅक झालेल्या फॅमिली म्हणजे शहीद परिवार त्याच्या घरी मी जात होते कारण लॉंग रियालिटी सगळ्या जाण्यासाठी. तेव्हा याच्या मुली इंटिरियरला मी जायचे, तेव्हा या मुलीला आपल्या मुलीला आतापर्यंत जगतोय शहरामधनं आपल्याला एक्सपोजर खूप सहज आहे. त्या मुलींना असे कपडे घेणं नाही पॉसिबल नाहीये. आपला नवरा गेला म्हणजे हिच्या पुढे गेला, अरे तो टेरिस्ट अटॅक मध्ये शहीद झाला, शहीद का मतलब मी पता दिली.
सभी राष्ट्रवासियों के लिए उन्हें निगाह उन्हें एक्सपेक्टेड जो अपनी हमारी जान निचार कर देते होते उन्हें हम शहीद बोलते हैं लेकिन इनकी जान की हमें कोई कीमत नहीं तो त्या मुलींसाठी उभारणं माझ्यासाठी मोठा टास्क होता पण अशा दोन मुलींना मग त्यावेळी आम्ही अडॉप्ट केलं दोघांनी की त्या मुलींना कोण कारण कमी शिकलेल्या लहान वयात लग्न झालेल्या छोटी मुले त्यांना एक्सपोजर नाही त्यांना पुढे कुणी जाऊ देत नाही अशा वेळी त्या मुलींना उभं करणं आयुष्यामध्ये सो अशी जी पहिली मुलगी मी दत्तक घेतली ती आता एम ए इन इंग्लिश दॅट टाइम शी वॉज इन 12th स्टँडर्ड बारावीत होती जेव्हा तिचा नवरा शहीद झाला आणि लग्नाला फक्त 7-8 महिने झाले त्या गमहाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरच्या गावामध्ये जेव्हा मला माहिती नव्हतं तिचा ऍड्रेस माझ्यापाशी नव्हता मी जस्ट न्यूजपेपरमध्ये वाचलं आणि असं होतं की या आपल्या शहीद चातक पाटील यांच्यावर अंतिम संस्कार त्या दिवशी दसरा होता आपण सगळे सेलिब्रेट करणार होतो आणि त्या मुलीच्या घरामध्ये मात्र अतिशय वेगवेगळी परिस्थिती होती आणि अशा माझ्या दोन वीर पत्न्यांना मी वीरपत्नी म्हणतो अशा दोन वीर पत्नींनी आता 3-4 वीर पत्नींनी आपले 1 महिन्याचं पेन्शन या ऑक्सिजन ब्लॉकसाठी दिलेलं आहे देने के जो संस्कार होते हैं ना वो होना चाहिए मेरे पास बहुत कुछ है लेकिन मैं देना नहीं चाहता और सेल्फलेसली विदाउट एनी एक्सपेक्टेशन देना चाहिए असा तो प्रवास सुरू झाला फर्स्ट प्लांट उभा राहिला सेकंड प्लांटच्या चॅलेंजेस कुठे आहेत ऍडव्हर्स कंडिशन फर्स्ट प्लांट देताना तो एलिफ प्रोजेक्ट ही जर्मन टेक्नॉलॉजी आहे आपल्या देशामध्ये अशी कोणतीही टेक्नॉलॉजी नव्हती किंवा आताही नाही मग तो प्लांट जर्मनीहून आणून हायेस्ट पॅटर्न फील्डला लावताना जेव्हा माझे मिस्टर तिथं होते ते एअरलिफ्ट करून जाताना क्लायमेट साथ देत नाही टेक ऑफ अँड लँडिंगसाठी त्यावेळी ते कंटिन्युअसली 18 आवर्सला तिथे तहान लागत नाही भूकही लागत नाही आणि अशा वेळी ते 18 आवर्स कंटिन्युअसली कामे करत होते त्याचवेळी हे काम कारण फौजी कसा असतो मी अनुभवलेला आहे की ते आपलं जे गोल आहे ना तो टार्गेट कम्प्लीट होईपर्यंत तिथं मनुष्य हल्ला नाही आणि त्याचवेळी त्याची तब्येती डाऊन झाली शुगर बीपी त्या तासही होतं आणि त्यांची लिव्हर अफेक्ट झाली आणि हे सगळं कम्प्लीट करून पुढे येईपर्यंत ते मल्टिपल ऑर्डर डिलिव्हरी आय लॉस्ट इन इन्व्हेंटरी पण दॅट कंडिशन काय करावं लागतं आपल्याला मागे सोडावं लागतं मीचं जे सर्कल असतं ना ते मागे सोडावं लागतं माझे मिस्टर आयसीयूमध्ये होते तुम्हाला सांगे आपण ना आपल्या खूप एक्सक्यूज नाही म्हणायला आपण एक्सक्यूज देतो की मला ना हे नाही जमणार कसं काय नाही जमणार ते आयसीयूत असताना मला एक असे माझं काम पोहोचवण्यासाठी मला लोकांना अपील केल्याशिवाय माझ्याशी पैसा येणार नव्हता मला मुंबईत स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी जायचं होतं आणि माझा नवरा आयसीयूमध्ये होता मला डॉक्टरांनी बोलवलं होतं आणि सांगितलं की काही सांगू शकत नाही जे तुमच्या रिलेटिव्हना बोलवून घ्या ही कंडिशन माझ्या फॅमिलीमध्ये होती आणि जस्ट मी आयसीयूत असताना मला फोन आला एक्सक्यूज मी म्हणून बाहेर केले फोनवर बोलले आणि ते पोस्टपोन होऊ शकते का रेकॉर्डिंग असा विचार करत होते मी आता त्याला तेव्हा नवऱ्यामध्ये थोडं समजत होतं त्यांनी फक्त मला पुढे विचारलं काय म्हटलं काय नाही सांगते त्यांनी डॉक्टरांना सांगितलं माझ्या बायकोला सगळं इथून दूर हो त्याला माहिती होतं मी कुठल्या कामाला जाणार आहे आणि मी माझ्या नवऱ्याला तिथे सोडलं आणि मी माझं काम पोहोचवायला गेले स्वतःच दुःख तर त्याचं काही असं प्रेझेंटेशन करायची गरज नाही दुःख आहे अडचणी ते आयुष्यात येणार आहे पण आपल्याला एंड ऑफ द लाईफ वर आपण काय केलं पाहिजे आपण दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे आणि मी तिथे जाताना मला डॉक्टरांनी सांगितलं होतं तुमचा नवरा तुम्ही एक वेळ असेल तर हे सांगतायत नाही पण तो माझा फॉलोअप घेत होता की हे सांगायला विसरू नकोस आपण स्वतःला प्रोजेक्ट करायला नाही चाललो आपलं काम प्रोजेक्ट करायला चाललेलो आहोत आपल्याला 4 कोटी उभे करायचे सेकंड ब्लॉकसाठी आणि तो पैसा येणार होता कुठून लोकांकडे त्यामुळे समाजरूपी देवाला मला मनापर्यंत इथपर्यंत ते पोहोचवायचं होतं ही मी का आहे आपण का केलं पाहिजे तिथे जाऊन मी आले आणि त्याच कंडिशन मध्ये आम्ही सेकंड प्लांट 15 एप्रिल 2022 ला दिला अँड आय लॉस्ट इन जुलै पण तिची स्ट्रेंथ असते ना की आपल्या तब्येतीचा आपल्या अडचणींचा एक्सक्युजेस देत नाही म्हणाल हे नाही करायचं ठीक आहे होणार आहे आपण कधी ना कधी इथून जाणार पण आपल्या मागे आपण काय सोडून जातोय ते खूप महत्वाचं आहे अनेकांसाठीच जगणं मग त्याला मी कमिट केलं होतं की मी हे काम मी रडत नाही बसते कारण माझ्या 5 इमिजिएट 5व्या दिवशी तो गेला आणि माझे असे 2 सेशन होते की मी यंगस्टर्सना नेशन फर्स्ट म्हणून सांगणार होते ऑप्ट करिअर आर्म फोर्सेस एज अ करिअर ऑप्ट करा आणि हे काम करण्यासाठी मला सपोर्ट करा आणि पैसे मी जमवत होते सो मी तो गेल्या तर 5व्या दिवशी 2 सेशन लॉबी राहिले आणि विदिन 8 मंथ्स मी एक सोलर वॉटर हीटर सिस्टीम प्लांट टोटली पॅरलेल सैनिकांसाठी उभा करू शकते म्हणजे आयुष्यातलं दुःख खरंच आपल्याला स्ट्रेंथ देतं आयुष्यातले क्रिटिसायझेशन आपली स्ट्रेंथ वाढवतं सो कधी आपल्या आयुष्यातल्या दुःख आणि अडचणींचं ना असं रडत प्रोजेक्शन करू नका आणि मीच ना बाहेर पडा
आपण जेव्हा म्हणून माझ्या आयुष्यात तसं मला याने असं बोललं त्याने फसवलं तेव्हा फक्त आपण स्वतः बोलत जातो. विवेकानंद मी कुठे जगले की जर आपल्या कार्याचा हेतू शुद्ध असेल, आपल्या कार्यामध्ये ट्रान्सपरन्सी असेल, तर अख्खं वर्ल्ड जरी आपल्या विरोधात गेलं ना तरी ती पॉवर आपल्याकडे ते काम करून घेते. आणि म्हणून आजपर्यंत 6 कोटीचं काम आहे काय सामान्य मध्यम वर्गीय बाईकडनं राष्ट्रासाठी उभं राहू शकलं. आणि ते 10,000,000 सैनिकांची जगण्यासाठी आपण कशासाठी जगतोय? अनेकांच्या जगण्यासाठी का फक्त माझ्या जगण्यासाठी? मीच आपला जो आहे गौतम बुद्ध आम्हाला समजले ते म्हणतात आपल्या सुख दुःखाचा परिघ खूप छोटा आहे. कारण आज मी जिवंत आहे, मी किती जणांना आनंदी करू शकले? माझे मुलगा शेजारी असणार ट्रेन चालतात, तुझा मी नसेल, किती जणांना दुःख होणार आहे? 500,000 अंबर पार पाडतात. पण जेव्हा मी माझा मीचा परिघ विस्तार राष्ट्र माझं म्हणेन, मी राष्ट्रासाठी जगेन, तेव्हा माझा मी केंद्र ठेवलं तर माझं फॅमिली खूप मोठी होईल. आणि आज मी अगदी आनंदाने शेअर करू इच्छिते की आज भारतभर आउट ऑफ भारत कंट्री हे काम पोहोचलेलं आहे की सेल्फ डेस्टिनेट मिडिल क्लास वुमन जगातल्या सर्व चरणभूमीवर समाजरूपी देवाच्या सपोर्ट मधनं असं एक कार्य उभं करू शकते. हे का माइलस्टोन आपण एक एक्झाम्पल बनलं पाहिजे. अशी जनरेशन तुमची जी आहे ना की आपण सेल्फी काढायला जातो ना. सो मी तुम्हाला असं म्हणते की आपली एक अशी इमेज क्रिएट करा की आपल्याला पण लोक सेल्फी काढायला जातील. पण त्याच्यासाठी यू हॅव टू कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस. आणि सॅक्रिफाईस किसी को दिखाने के लिए होना चाहिए, खुद की सैटिस्फैक्शन के लिए होना चाहिए. और वो जो सुंदरता मैं बोलती हूँ उसकी सादगी में होगी, आउटलुक में नहीं होगी. और मैं बड़ा सा फंक्शन मैंने की बात वापरे ते इवेंट्स सुन बसता था. ते इवेंट्स कशा थे? ड्रेपरी थे. इवेंट्स कशा थे? ज्वेलरी थे. सॉरी, सुंदरता इसमें है ही नहीं, सुंदरता सादगी में होगी. अंदर से आप प्योर हो तो सुंदरता अपने आप खुल गई है. और वो सुंदरता और वो श्रीमंती जिसे आप बोलते हैं उसमें होनी चाहिए. हमारा कार्य इतना ऊंचा हो, अनेकों के लिए हो, राष्ट्र के लिए हो और समर्पित भाव से हो. वो समर्पित भाव से जो होता है वो सही सेवा होती है. और वही सेवा मैं पिछले 24 सालों से कर रही हूँ और आगे जाके अभी थर्ड ऑक्सीजन जनरेशन प्लांट पे मेरा काम चल रहा है. तो भगवान करे कि 4 करोड़ मुझे अभी खड़े कर दें. मेरी जर्नी चल रही है और अच्छे से अच्छे लोग मुझे सिखा रहे, लोगों से सीख मिली है. जैसे स्वयं टॉक्स ने मुझे पूरे वर्ल्ड में पहुंचा दिया, जैसे टेडेक्स टॉक्स, इसलिए मैं आप सभी को धन्यवाद देना चाहती हूँ. इस माध्यम से मैं अनेक लोगों की तरफ पहुंचाऊंगी कि यही होना चाहिए. सेल्फ डेस्टिनेशन फर्स्ट, राष्ट्र यस्वाह इदम नवम. इसमें मेरा कुछ है ही नहीं, भगवान की परमेश में कायम ही ऐसा म्हटले की माझ्या जीवनाचा एक संदेश आहे की मी इथं आपल्या समोरच का उभी आहे. तर परमेश्वराने दिलेली बुद्धी, माझे सद्गुरु ज्यांना मी मानते श्रद्धा माझी, त्यांनी मला दिलेला हा पाथ आहे, त्याच्यावर ते मला बोध धरून चालवत येतात. दिसणे या काळात ही मैने आणि समाजाने दिलेली साथ, त्यामुळे कार्य होऊ शकतो. सो क्रेडिट नॉट गोज टू मी, क्रेडिट गोज टू ऑल ऑफ यू. त्यामुळे हे जेव्हा मध्ये घेताना आपण पाहिजे आणि देताना मी पाहिजे. म्हणून पहिलं मी द्यायला शिकलं पाहिजे तर मी न मागता तुम्ही पेराल ते उघडतो. स्वातंत्र्यवीर सावरकर माझे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे त्यांनी मला देहा करून देवाकडे, माहिती नाही आता माझे एज पाहता माझी सेकंड इनिंग सुरू आहे, देवाने किती माझ्या आयुष्याचे श्वास दिले मलाही माहिती नाही. त्या सेकंड इनिंग मध्ये मी अधिकाधिक काम माझ्या राष्ट्रासाठी कसं करू शकेल? आणि तुम्ही आता अगर थोड ह्या जनरेशन लिहिणं तुमच्या फक्त आपला देश, फक्त माझं करिअर असं न बघता, फक्त आपण बघतो युक्रेन, रशिया, चीन, पाकिस्तान, आणि सगळ्यात माझ्या आधी आणि माझ्या पहिलं स्वखुदचे पहिला खुद के बाद ही हमें राष्ट्र के बारे में सोचना चाहिए. अगर ये सोच हमारे राष्ट्र में आ जाए ना तो फ्यूचर वैसे हमारा भारत राष्ट्र बहुत सुंदर है हर एक एंगल से और आपकी जनरेशन के माध्यम से वो बहुत सुंदर हो सकता है. क्योंकि आप अपन बाहर जाते होगा नेचर से इफेक्ट्स हो तो एक गोता से बात होगा ना तेरा आनंद नहीं हो जेव्हा की अशी पूर्ण ग्रीनरी दिसते कारण की एकत्र असते. सो संघटनता मध्ये समजे वो नेचर में बता रहा है, नेचर से बहुत कुछ सीखने को मिलता है. अभी आपकी जनरेशन के सामने जब आप हमारे उम्र के हो जाएंगे आपके सामने सबसे बड़ा चैलेंज वो पंच महाभूत है, पृथ्वी आप तेज वायु आकाश यांना सांभाळा. आपण माझ्याकडे ग्रँटेड धरलेला आहे. सेम वे आमच्या फौजीच्या सर्व्हिसला पण आपण ग्रँटेड धरलेले आहे. उनका काम ही है, हाँ है उनका काम, लेकिन वो जिस तरीके से करते, जिस तरीके से निभाते वो मैं बहुत नजदीक से देख रही हूँ.
अरे बॉर्डर, अभी मैं जम्मू से होके आई हूँ, ऐसे ऐसे बॉर्डर सब, वहां वो जैसे जीते हैं ना, मैं आपको कुछ शब्दों में नहीं एक्सप्रेस कर सकती। एक्सट्रीम माइनस कंडीशंस होती है। जैसे मैंने सियाचिन पे काम किया है ना, जब मैं वहां काम के लिए पहुंचे थे 18,000 ऑनवर्ड स्पीड में आ गई थी, तो मेरा बीपी 220 था, मुझे रियलाइज नहीं हो रहा था। हम एक्सप्रेस नहीं कर सकते, हम कोलैप्स हो जाते हैं। और ऐसी कंडीशन में कुछ ब्रेन फ्रॉग वर्क, मेमोरी लॉस, वेट लॉस, खाने का नहीं होता, पीने का कुछ दिखाया नहीं आता, टेस्ट नहीं बनती, फिर भी वो काम कर रहे हैं। और अगर वर्किंग कंडीशन देखो, हम कोई बिजनेस कर रहे हो या नौकरी कर रहे हो, हमारे वर्किंग कंडीशन बहुत कंफर्टेबल है, फिर भी हमारे एक्सपेक्टेशन है, फिर भी हमारे कंप्लेंट्स है। बस जब हमारे हम खुद को इस मोड में डाल देंगे ना कि खुद से पहले, खुद के बाद मैं मेरे राष्ट्र के बारे में सोचूंगी और ऐसी जिंदगी जीऊंगी, तो सिर्फ देना सीखो, अपने आप मिल जाता है। और मैं वही बोते हैं ना, वो बीज, मैं वही बीज बोने जा रही हूँ मार्स की तरफ, सेवे तरफ। मार्स सब पेरा नहीं है, अपन 10,000 लोग तो माजा मुख्य आकाश असंख्य, मतलब परिवार से उठा मोटा है ते मुझे भारत राष्ट्र है। भारत आज बाहर है हमारे भारत के ना, सुदामी मेटे मत क्या अमेरिका सी तसो, यूरोपा सी तसो, क्या अमेरिका सी तो भारत वासी है ना, आपला कनेक्ट आपल्या भारत देशाची ठेवा। तुम्ही कोणत्याही फील्ड मध्ये राहा, कोणत्याही फील्ड मध्ये काम करा, पण आपली नीतिमत्ता तिथं विकू नका। पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, आणि या चार गोष्टींमध्ये आपलं जगणं उभं असेल तर ते खरं नाही। आपल्या सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी ॲडजस्ट टू गिव्ह विदाउट एनी एक्सपेक्टेशन। कर्मण्येव वाधिकारस्य मा फलेषु कदाचन, हे आमचे फौजी जगत आहे, ते त्यांचं फक्त ड्युटी निभावतात, दर 2-3 वर्षाने पोस्टिंग निघून जातात, पण ती जागा माझी एक नाही। हे सगळं राष्ट्राचे, राष्ट्राला देतात आणि ते पुढे जातात, म्हणून आपलं राष्ट्र सुरक्षित आहे। पण आपल्या राष्ट्राला आपल्याला संघटित ठेवायचं असेल तर आज सुद्धा विविध पातळीवर जे काही चालले त्याचा उल्लेख मी सोशल प्लॅटफॉर्मवर करू इच्छित नाही, करायचंही नाही मला। पण आपली सनातनता, आपलं जे पुराने सोच है, पुराने सोच संगठन है और यही के संसार है, वो हमें कायम याद रखने, बड़ों का इज्जत, बड़ों की इज्जत करो और अपना अपना देते रहो। जस्ट गिव, डोंट एक्सेप्ट। थैंक यू सो मच।